ही सगळी सौंदर्य कल्पना अजिंक्यशी जुळली होती आणि तिथे माणसांची इतकी मोठी फसगत होते, तिथे अडकून पडतात माणसं आणि मग पुढे आयुष्यात विचित्र मांजोटे पण येतात. दोन चार उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्याकडे निसर्गाचं प्रेम असलेले पल्ली तर खूपच झाले, ताडोबाला जाऊन त्या वाड्यांना त्रास देतात. मला इतकी चिड येत, मी आता सांगायला लागलो की आपण थंडीच्या थंडी तिथे जीप्स घेऊन जातो आणि त्या भागात त्यांना कोणती पकडून बघतो, ते येतात का कधी तुम्हाला बघायला? तर सर्च मध्ये लोकांचं पाहू का तुम्ही त्यांना त्रास देता? ही कुठली सती सौंदर्यासारखी नाही, एक प्रकारचा हिंसा आक्रमण आहे. निरोगी वन्य पशूंचे जीवनावर पर्यावरण पर्यटन वगैरे फायदा तिथे असतो, पैसे मिळतात सरकार, राहू द्या ना त्यांना शांतपणे. पण नाही, लोक जाणार असतात की निसर्गाचं त्यांना भयंकर प्रेम, निसर्गाच्या सान्निध्यात चार दिवस ते आल्यावर लेख पण इतर चार दिवस जातात, तिथे राहतात, बरोबर जाताना खायचे खूप पदार्थ घेऊन जातात, सँडविचेस बिअरच्या वाटल्या, विस्कीच्या वाटल्या वगैरे, आणि तुम्हाला इकडे कोण आहा इकडे कोण आहा असं करतात. हिमालय सुंदरच आहे, महाबळेश्वर सुंदरच आहे, माथेरान सुंदर आहे, चिखलदरा सुंदर आहे, तर ते आहे आणि त्यांना वाटतं की आपण निसर्गाशी एकताच झालो. मग संध्याकाळी ते रायसॉलमध्ये भेट घेतात. मला एक मी कधीच कुठल्याच ठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहायला गेलेलो नाही, माझ्या ते नाही. सरळ कारण असं आहे की तुम्ही तिथे निसर्गाशी एकताना राहायला गेलेलेच नाही. तुम्ही जर एकता झाला असतात तर तुम्हाला बेरची आठवण झाली नसते. तिथे जाऊन बडबड करतात एक सारखे अखंड, तुम्ही मौनात चिरला असतात. निसर्ग बोलतो काय असं? निसर्ग मौन आहे, बोलतो मौन आहे पण मौन आहे. तेव्हा तिथे तुम्ही जे जाता ते तुम्ही निसर्ग भोगायला जाता. सुंदर दृश्य डोळ्यांनी भोगणं इथेच तुमचं पर्यावरणाचं प्रेम चालू अशी माझी थांब चालू. आता सौंदर्याची इतकी जर पुतळ आणि बटबटीत कल्पना आपली असती, याच्या पलीकडे काही सौंदर्य नावा एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं आणि त्याच्यासाठी एका वेगळ्या प्रकारचं मन आपल्याला बाहेर मिळायला पाहिजे किंवा तयार करायला पाहिजे, ही कल्पना जर नसली, चार दिवसांनी परत आल्यानंतर आमच्या जीवनात काय फरक पडला? मग निसर्गाच्या सान्निध्यात राहून एकता म्हणून आला तर निसर्गाने ते तुम्हाला शिकवलं आहे काय? तर हा सौंदर्यासक्तीचा प्रकार आहे. डोळ्यांना बरं वाटतं, गाणी ऐकताना कानांना बरं वाटलं पाहिजे, खाताना जिभेला बरं वाटलं पाहिजे, सावजी मटण खायला जातात कुठून कुठून मुंबईच्या लोकांना, तर सावजी मटण म्हणजे एक तर शाखा आहे मला माहित असेल तिथे जाऊन करून घ्या. आता अभिरुचीपूर्ण खाऊ नये, अभिरुचीपूर्ण ऐकू नये, अभिरुचीपूर्ण राहू नये असं नाहीये, परंतु आसक्तीचा जो प्रकार आहे तो भयंकर आहे. माझा एकत्र म्हणाला मग तुला काय वाटत, तुझ्या प्रेमच नाहीये? म्हटलं मला असं वाटत नाही, माझा खूप निसर्ग माझे प्रेम आहे. माझ्या घरावरती एकच एक झाड आहे बाबळीच, गोड झालेलं असतो उन्हाळ्या आमच्या शिरपूरला, तसं देवराने पडणार नाही काय निघायला. तर आणि अवती पोटी रंगत तिथे मग मला किती सुंदर दिसत, ते अतिशय सुंदर झाड आहे असं मान तुम्हाला काय? महाबळेश्वरचा तो निसर्ग आणि माझ्या शिरपूरचा ज्या तुमच्या अवतीभोवती जे काय तो निसर्ग नसतो काय आणि तो सुंदर नसतो काय? तो नसतो कारण की डोळ्यांनी बघता येत नाही म्हणून सुंदर वाटत नाही आपल्याला. पण एकता व्हायचं असेल महा महाबळेश्वर काय ना माझ्या घराच्या होती काय दोन चार झाड असतील ते तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे, पण असं होत नाही. याचं कारण आपली जगण्याची कल्पनाच मुळे होमोसेंट्रिक आहे. मी मध्य आणि माझ्या अवतीभोवती सगळं माझ्यासाठी मी ते बोलणार असं जिथे आहे तिथे सौंदर्याची कल्पना तिथेच मर्यादित होती.